परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते हैं। अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं। अशा रीतीनं शांत संयमी स्वभाव असणारी माणसं इतरांच्या आकर्षणाचा विषय ठरतातच, पण त्याच्याच सोबत अशी सुद्धा माणसं त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे खुलून दिसतात, जे योग्य वेळी योग्य त्या गोष्टी बोलतात। म्हणूनच तर आपलं आंतरिक व्यक्तिमत्व अधिक चांगलं करण्यासाठी काही संवादामधल्या बाबी लक्षात घ्यायलाच पाहिजे। या बाबी नेमक्या कोणत्या ज्याच्यामुळे आपलं आंतरिक व्यक्तिमत्व एकदम झळाळून उठेल, याच बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाथवेज टू अचीवमेंट या आपल्या लाडक्या सिरीजमध्ये। संवाद हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो बरं, आणि या संवादामधूनच आपण इतरांना खरंच आकर्षित करतो की लोक आपल्यापासून दूर जायला लागतात हे सुद्धा ठरत असतं। बोलण्याची कला आणि ऐकण्याची कला या दोन महत्त्वाच्या कला आहेत, आणि याचा रेशो, याचा दर आपण लक्षात घेतला पाहिजे। एक जस्ट इमॅजिन करा बरं, तुमच्यासोबत कोणीतरी आहे आणि अखंडपणे त्यांचंच बोलणं सुरू आहे, कंटाळून जाल ना तुम्ही? म्हणजे नको ती कटकट ऐकायला असं कदाचित वाटायला लागेल। बेसिकली याच सगळ्या संशोधनावर तर निश्चित झालेलं आहे की बोलण्यामध्ये किंवा कोणत्याही संवादामध्ये ऐकण्याचा दर 70% असायला हवा, तर बोलण्याचा दर 30% असायला हवा। आणि आता तुमच्या लक्षात येत असेल, बघा, तुम्ही भावना कुणाशी तरी व्यक्त करताय, काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलताय आणि समोरची व्यक्ती फार लक्षपूर्वक तुमचं ऐकत आहे, अशा वेळेस पुढच्याही वेळेस या व्यक्तीशी आपण बोलावं असं तुम्हालासुद्धा वाटेल की नाही? म्हणूनच तर इतरांचंही बोलणं ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे। बोलण्याच्या संदर्भात आणखी एक पुढचा मुद्दा येतो बरं का, म्हणजे जेव्हा आपण अशा रीतीनं समोरच्याचं बोलणं व्यवस्थितरित्या ऐकून घ्यायला लागतो ना, तेव्हा त्या बोलण्यात काही महत्त्वाचे धागेसुद्धा आपल्याला सापडू शकतात। म्हणजे उदाहरण लक्षात घ्या की तुम्ही छान अगदी कुठेतरी पार्टीला जाणार होता, सगळ्या मित्रांचं ठरलेलं होतं आणि तुमचा एक मित्र आला नाही, आणि आता तुमची त्याच्याशी भेट झाली आहे आणि तुम्ही त्याला विचारताय, काय रे आम्ही काल किती मज्जा केली, इतकं छान झालं, तितकं छान झालं, आम्ही तुला खूप मिस केलं, का नाही आलास पार्टीला? आणि बोलता बोलता तो म्हणतोय की मलाही फार आवडलं असतं वगैरे वगैरे सगळं तो छान सांगतोय, आणि याच बोलण्यामध्ये तो पुढे म्हणतोय, पण माझ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती ना, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं होतं, त्याच्यामुळे मला इच्छा असून सुद्धा येता आलंच नाही। अशा वेळेस त्यानं हे सांगितल्यानंतरही जर तुम्ही तुमचंच सगळं बोलणं सुरू कराल की काय धम्माल आली, किती छान लोक होते, आम्ही कशी मज्जा केली, हे जर सगळं सांगायला लागाल, तर कदाचित तुम्ही त्याचं बोलणं नीट ऐकलं नाही आणि कदाचित त्यालाही कळणार नाही, पण त्यालासुद्धा तुमच्यापासून थोडंसं तुटक वाटायला लागेल किंवा पुन्हा पुढच्या वेळेस तुमच्याशी खूप मनातलं बोलावं असं वाटणार नाही। याच ऐवजी जर आपण ताबडतोब विचारलं, ओ बहिणीची तब्येत ठीक नव्हती, काय झालं होतं तिला, आता कशी आहे तब्येत, असं तिच्या बहिणी असं आपल्या मित्राच्या बहिणीच्या तब्येतीबद्दल थोडंसं बोललं आणि मग नंतर हवं तर आम्ही तुला खूप मिस केलं रे असं म्हणताना पुढे तुम्ही काय धम्माल केली हे सांगू शकता, पण नुसतं तुम्ही तुमच्याच आनंदामध्ये मग्न असाल आणि त्यानं काय सांगितलं हा मुद्दा जर मिस आउट करत असाल, तर आपल्याला आपल्या आंतरिक व्यक्तिमत्वामध्ये या संदर्भात सुधारणेची गरज आहे असं लक्षात घ्यायला हवं बरं का। याच बोलण्याच्या संदर्भात दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे बी ह्युमरस, म्हणजे तुम्हाला सुद्धा असे नर्म विनोद करणारे किंवा खुमासदार रीतीनं बोलणारे लोक आवडत असतील की नाही, पण अर्थात असे विनोद करताना लक्षात घ्यायचं बरं का की आपल्या ह्या विनोदामुळे कुणाला त्रास व्हायला नको, कुणाचं ह्युमिलिएशन व्हायला नको, किंवा ती व्यक्ती अगदी स्वतःच्या कोशात जाऊन बसेल असं आपल्याकडून काही निघायला नको। म्हणूनच तर एक अतिशय फेमस ॲक्टर असं म्हणतो, त्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरं का, तर हा फेमस ॲक्टर असं म्हणतो की जेव्हापासून मी स्वतःवर विनोद करण्याची सुरुवात केली तेव्हापासून मी जास्त ॲट्रॅक्टिव्ह बनलो। म्हणजे हा विनोद जर आपल्याला वापरायचा असेल तर नक्कीच तो आपण स्वतःवर करण्यापासून सुरुवात करायला हवी,
आणि हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वातला एक अतिशय आकर्षक भाग बनतो. असं म्हणतात की संपूर्ण जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला सगळ्यात अधिक काय प्रिय असतं माहीत आहे? ते म्हणजे स्वतःचं नाव. म्हणजे स्वतःच्या नावा इतकं कर्णमधुर दुसरं काहीच असत नाही असं म्हटलं जातं. मग याच सायकॉलॉजीचा आपण बोलण्यामध्ये उपयोग करून घ्यायला हवा की नाही? म्हणूनच तर जेव्हा आपण इतरांशी बोलत असतो तेव्हा नुसतंच संबोधन टाळून बोलण्याच्या ऐवजी त्या नावाचा वारंवार उल्लेख केला तर किती छान वाटेल की नाही? म्हणजे तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता किंवा मागचे काही एपिसोड बघितले तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा मी तुमच्यापैकी कोणाचं तरी नाव घेते आणि असं म्हणते की त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने माझं असं म्हणणं आहे, तेव्हा नॅचरली त्या मुलाला त्या तरुणाला किती छान वाटतं की नाही की माझं नाव घेतलं गेलं. म्हणूनच तर आपण ह्या सायकॉलॉजीचा व्यवस्थितरित्या उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपल्या बोलण्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या नावाचा वारंवार उल्लेख येईल याची दक्षतासुद्धा घेतली पाहिजे. पण अर्थात वारंवार उल्लेख येईल म्हणजे त्याला इरिटेट होईल इतक्या पण वारंवारमध्ये नाही बरं का, तर त्या मोजक्या पद्धतीनं आपण तसं नाव व्यवस्थितरित्या काळजी घेऊन घेऊ शकतो जेणेकरून त्याला आपल्याबद्दल अप्रत्यक्षरित्या आत्मीयता वाटायला लागेल. कम्युनिकेशनमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या इंटरपर्सनल रिलेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा जो धागा आहे ना तो म्हणजे इतरांना अतिशय आदरानं वागवणं. समोरच्या व्यक्तीचं पद कोणतंही असू देत, समोरची व्यक्ती कितीही आपल्यापेक्षा व्यक्तिमत्वानं म्हणा किंवा बाकीच्या कोणत्या गोष्टीमध्ये थोडी लहान आहे असंही आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपण आदरानंच वागवायला हवं. असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता, तिच्याशी काय बोलता किंवा तिच्यासोबत कोणती कृती करता हे कदाचित ती व्यक्ती विसरून जाईल, पण ती व्यक्ती हे कधीच विसरणार नाही की तुमच्या सहवासात असल्यामुळे तिला कसं फील झालं. म्हणूनच तर आपल्या सहवासामध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांनाही आपण आदराचं स्थान दिलं पाहिजे आणि आपण त्यांना आदरानं वागवतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल ना तेव्हा नॅचरली पुढच्या वेळेस पुन्हा आपल्याला भेटावंसं त्यांना वाटणार आहेच. कारण आपल्यालाही कुणी अनादरानं वागवलेलं नाही आवडणार की नाही? म्हणूनच तर व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता आपण एक ह्युमन बिईंग आहोत आणि समोरची व्यक्तीसुद्धा एक मनुष्य प्राणी आहे असा विचार करून आदरानंच आपण बोललं पाहिजे. अर्थात असं सगळं बोलत असताना कधी कधी आपल्याला नकार देण्याचीसुद्धा वेळ येते बरं का. म्हणजे फर्मली नकार द्यावा लागतो, पण फर्मली नकार देण्यासाठी ॲरोगंट असण्याची अजिबात गरज नसते. म्हणून अगदी फर्म बट पोलाईट म्हणजे विनम्र नकारसुद्धा आपण देऊ शकतो ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचं काम केलं जरी नाही तरीसुद्धा जसं मी आत्ता म्हणाले की त्याला फील काय होतं आपल्या नकारामुळे हे लक्षात येईल आणि म्हणूनच कदाचित आपल्यावर त्याला काहीही रोष वाटणार नाही. हे सगळं बघत असताना आपल्याला पूर्ण कम्युनिकेशन कसं चालतं त्याच्यामध्ये शब्दांचं किती महत्त्व आहे, बॉडी लँग्वेजचं किती महत्त्व आहे, त्याच्यानंतर आपल्या बोलण्याच्या टोनचं किती महत्त्व आहे हे पण लक्षात घ्यावं लागतंच. म्हणूनच तर शब्दांपेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो त्याचा टोन. काय झालं? एकदम विचित्र वाटलं ना की हे असं काय झालं, टोन एवढा का बदलला? येस, हेच महत्त्व असतं टोनचं. त्याच्यामुळेच आपण कुणाशीही जेव्हा बोलत असू जो कोणता विषय चालला असेल ज्या पद्धतीनं चाललेला असेल त्या पद्धतीमध्ये आपला टोनसुद्धा महत्त्वाचा असतो. कारण याच टोनमुळेसुद्धा डिसाईड होत असतं की आपल्या सहवासात असणाऱ्या त्या व्यक्तीला आपल्याबद्दल नेमकं काय वाटणार आहे. प्रत्येक वेळेस आपल्यालाच जिंकलं पाहिजे असा जर ॲटिट्यूड असेल तर, म्हणजे कोणतीही गोष्ट फक्त मलाच मिळायला हवी आणि म्हणून इतरांना आपण दडपून टाकून किंवा त्यांना दूर सारून माझाच विजय झाला पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा असा विचार करणार असू तर आपल्या सभोवतालचे लोक टिकून राहतील का? म्हणूनच तर म्हटलं जातं ना की विन विन सिच्युएशन ही अतिशय महत्त्वाची सिच्युएशन असते. असंही म्हटलं जातं की तुम्ही तुम हो तो क्या तुम हो, हमी हम है तो क्या हम है. म्हणजे तुझं तू माझं मी असं काहीतरी करण्याच्या पेक्षा आपण दोघं मिळून किंवा आपण सगळे मिळून प्रगती करूया असा विन विन ॲटिट्यूड जर असेल ना तर आपल्या सहवासामध्ये येणं लोकांनाही नक्कीच आवडेल. आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण स्वतः आपल्या स्वतःसोबत कम्फर्टेबल असतो का. जर
आपण स्वतःच आपल्या कंपनीमध्ये कम्फर्टेबल असणार नाही तर दुसरं कुणीतरी आपल्यासोबत कम्फर्टेबल राहावं अशी आपण अपेक्षाच कशी करू शकतो. म्हणूनच तर आपण स्वतःसोबत इतकं कम्फर्टेबल राहिलं पाहिजे स्वतःच्या कोणत्याही गोष्टींबद्दल किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल अगोदर आपल्याला स्वतःला आत्मविश्वास असायला हवा आणि प्राऊड असायला हवं की जे आहे ते अशा पद्धतीनं आहे आणि त्यासोबतच माझ्या या व्यक्तिमत्वामध्ये मग ते आंतरिक व्यक्तिमत्वातले वेगवेगळे गुण असोत किंवा बाह्य व्यक्तिमत्वामध्ये करण्याचे आवश्यक बदल असोत तर माझ्या या व्यक्तिमत्वामध्ये मी सातत्यानं सकारात्मक बदल करत आहे याच्याबद्दल तर आपल्याला इतकं प्राऊड फील व्हायला हवं की स्वतःच्या कंपनीमध्ये आपण एन्जॉय करणं शिकलं पाहिजे. सो बी कम्फर्टेबल अँड बी कॉन्फिडंट. थँक्यू.